आजची गोष्ट नंबर तिकडे तुम्ही असं असं 152 पाण्याचा पैसा पाण्यात एका गावात एक गवळी राहायचा गवळी 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 म्हणजे दूध देतो तो गाय म्हशी पाळतो आणि दूध देतो म्हणून जानू नाव त्याच जानूकडे आठ म्हशी होत्या पहाटे लवकर उठायचा दूध काढायचा कॅन मध्ये भरायचा जवळच्या गावी जायचा त्याचा धंदा जोरात चालला होता जसजसे त्याला पैसे मिळू लागले तसतशी त्याची पैशाची हाव वाढू लागली जास्त पैसे मिळवण्यासाठी तो दुधात पाणी मिसळू लागला एकदा तो नेहमीप्रमाणे उठला कॅन घेऊन शहरात गेला आज त्याला पैसे मिळणार होते पिशवीत मोठी रक्कम जमली तो नदी खालच्या झाडाखाली जेवण करून झोपला थोड्या वेळाने एक माकड झाडावर आले हळूच खाली उतरले पैशाची पिशवी उचलली पटकन झाडावर चढून बसलं माकडाने पैशाची पिशवी उघडली एक नोट काढली आलटून पालटून पाहिली नदीत फेकून दिली दुसरी नोट काढली आलटून पालटून पाहिली नदीत फेकून दिली सर्व नोटा आलटून पालटून पाहिल्या फेकून दिल्या काही नदीच्या पात्रात पडल्या काही जमिनीवर पडल्या पिशवी रिकामी झाल्यावर पिशवी फेकून दिली आणि माकड निघून गेले गवळ्यांनी जाऊन बघितले काही पैसे जमिनीवर पडलेले त्यांनी ते गोळा केले मोजून पाहिले जेवढे सकाळी होते त्याच्या निम्मेच होते जानू विचार करू लागला मी दुधात निम्मे पाणी मिसळत असे त्यामुळे देवाने मला शिक्षा केली माझ्या दुधाचे पैसे त्यांनी मला दिले पाण्याचे पैसे पाण्याला दिले माझ्या हावरटपणाची मला चांगलीच शिक्षा मिळाली दुसऱ्या दिवसापासून गवळ्याने दुधात पाणी मिसळणं बंद केलं त्याच्या गिरायकांना चांगलं दूध मिळायला लागलं गिरायक खुश झाली त्याचा धंदा खूप वाढला अशी आहे ही गोष्ट पाणी का पैसा पाणी मे बाय बाय गुड नाईट स्टॉप.